नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात आनंदी राहण्यासाठी तुम्ही काय करतात कदाचित या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे नसेल कारण आपण फक्त आपले पोट भरण्यासाठी इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि दुसऱ्यांना आनंद देण्यात मग्न असतो पण स्वतःच्या समाधानासाठी स्वतःच्या आनंदासाठी आपण काय करतो मित्रांनो सोप्या सरळ सहा सवयी आहेत ज्या तुम्ही स्वतःला लावून घेतल्या तर नक्कीच तुम्ही जीवनात आनंदी राहू शकता पहिली सवय दिखावा करणे बंद करा काही लोक असतात जे प्रत्येक गोष्टीचा दिखावा करतात जे नसते त्याचाही दिखावा करतात आणि त्या दिखाव्यासाठी त्या बऱ्याच गोष्टी करून जातात लोकांना दाखवण्यासाठी खर्चसुद्धा करतात वस्तू घेतात त्या दिखाव्यासाठी ते अडचणीमध्ये येतात म्हणून आयुष्यात कधीच दिखावा करू नका दुसरी सवय गरजेपेक्षा जास्त बोलू नका भरपूर लोकांची सवय असते खूप बडबड करण्याची इकडचे तिकडचे बोलण्याची गरजेपेक्षा जास्त बोलण्याची आणि त्या बोलण्यामुळे त्या सुद्धा येतात कोणाला त्या गोष्टीचा वाईट वाटतं असं ते बोलून जातात म्हणून जेवढे महत्वाचे असेल तेवढेच बोलावे गरजेपेक्षा जास्त बोलू नये मित्रांनो तिसरी गोष्ट रोज नवीन गोष्टी शिका मित्रांनो जीवनात यशस्वी आणि श्रीमंत माणूस तोच असतो जो रोज नवीन नवीन गोष्टी शिकत असतो रोज काही ना काही शिकत राहा याने तुम्ही आनंदी सुद्धा राहाल मित्रांनो नंतरची सवय इतरांना मदत करा मित्रांनो दान करणे खूप महत्वाचे असते दान केल्याने मनाला एक वेगळी शक्ती मिळते मन प्रसन्न होते दान मदत केल्याने आपला एक वेगळा आनंद आपल्याला मिळतो म्हणून आनंदी राहण्यासाठी प्रसन्न राहण्यासाठी लोकांना मदत करत चला मित्रांनो नंतरची सवय चेहऱ्यावर हसू असू द्या रडत राहणारा दुखी राहणारा कधीच आनंदी प्रसन्न राहू शकत नाही म्हणून चेहऱ्यावर नेहमी हसू असू द्या पडलेला चेहरा तुम्हाला दुखी बनवतो चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवा मित्रांनो नंतरची सवय नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा या जगात अशा खूप गोष्टी आहेत ज्या आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन जातात मग ते लोभ असू द्या किंवा लोक असू द्या त्यांच्यापासून दूर राहण्याची सवय करावी आणि तीच आवश्यकता आहे कारण नकारात्मकतेमुळे आपण जीवनात दुःखी होऊ शकतो तर मित्रांनो या सहा गोष्टी तुम्हीही जीवनात आत्मसात करा तुम्हीही जीवनात आनंदी राहू शकतात तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद